știi trei părinte. Bă, am mers la Tara și încerc să vrei timpul să doi atletă. Aflăm radio pe care să știți la admission la ei, care este Vista Ghela. Vista Ghela sunt prietenii aici, astăzi, să mă rog. Ria la admission la să vrei timpul ali paize. Il Bharatiya Marathi Patrakar Parishadecha Rashtriya Adhiveshan Pune yethil Pimpri Chinchwad madhe Shankarrao Gadve Kamgar Bhavan madhe 19 ani 20 tarkhela hote Satara jilhyatil kamit kamit 30 11 talukyatil 300 cha var Marathi Patrakar Parishadecha sabhasadani ya adhiveshanasathi येण्याचं निश्चित केलेलं आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्रात सातारा जिल्हा ह्या उपस्थितीमध्ये अग्रेसर असेल ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो आहे. परिषदेचे नेते एस एम देशमुख साहेब असतील, किरण नाईक साहेब असतील, यांनी सातारा जिल्ह्यातून कमीत कमी 200 सभासद आले पाहिजेत असा आग्रह धरला होता. त्याचवेळी मी आणि जिल्हाध्यक्ष हरीश पाटणे यांनी 300 वर आकडा आमचा असेल असं त्यांना ग्वाही दिली होती आणि निश्चितपणे आम्ही एकत्रितपणे या अधिवेशनासाठी जाण्यासाठी पुण्याला नियोजन केलेलं आहे आणि निश्चितपणे सर्वाधिक जो आकडा असेल तो साताऱ्याचा असेल, सर्वांची एकजूट साताऱ्यातनं दिसेल एवढं मात्र निश्चितपणानं सांगतो. मी सर्व पत्रकार बांधवांना परिषदेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निश्चितपणे सांगतो की आपण सर्वांनी जायचं आहे, सर्वांनी यायचं आहे. तिथं राहण्याची, तिथं जेवणाची सर्व सोय परिषदेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. फक्त आपलं येणं आणि आपली उपस्थिती हीच महत्त्वाची आहे. ती पत्रकार परिषदेनं संपूर्ण देशभरामध्ये पत्रकारांच्या संरक्षणाचा कायदा आणला. जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी असं ब्रीदवाक्य घेऊन जी मराठी पत्रकार परिषद राज्यातील पत्रकारांसाठी झटत असते अशा आपल्या संघटनेचं मराठी पत्रकार परिषदेचं राष्ट्रीय अधिवेशन पिंपरी चिंचवड येथील कैलासवासी शंकरराव गावडे सभागृहामध्ये 19 आणि 20 नोव्हेंबरला होतं आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थित होतं आहे. या अधिवेशनासाठी सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या संघटनेच्या अधिवेशनासाठी सर्वांनी उपस्थित राहावं. या निमित्तानं मला अतिशय आनंद होतो आहे की सातारा जिल्ह्यातील प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियाच्या सर्व सभासदांनी या अधिवेशनाला येण्याची तयारी दर्शवली. 19 तारखेला मुक्कामाची आणि तिथल्या भोजनाची व्यवस्था या पत्रकार बांधवांसाठी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने केलेली आहे. 20 तारखेला समारोपाचा कार्यक्रम होईपर्यंत आपल्या सर्व पत्रकार बांधवांनी या पिंपरी चिंचवडच्या अधिवेशनाला उपस्थित राहावं असं आवाहन सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्यानं सातारा जिल्हा प्रिंट मीडिया, सातारा जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया, सातारा जिल्हा डिजिटल मीडिया या सर्व माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आपणा सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी या अधिवेशनाला उपस्थित राहावं. थँक्यू. भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन पिंपरी चिंचवड या ठिकाणी होत आहे. पत्रकारितेमधले जे बदलते प्रवाह आहेत या बदलांसंदर्भात पत्रकारांना माहिती असावी, वेगवेगळे विचार प्रवाह काय चाललेले आहेत, घडामोडी काय सुरू आहेत, डिजिटल मीडियामध्ये काय सुरू आहे आणि प्रिंटमध्ये काय सुरू आहे, हे बदल सर्वांनी आत्मसात करणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून या अधिवेशनामध्ये सांगोपांग चर्चा होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं सर्वांना आव्हान आहे की आपण या परिषदेसाठी यावं आणि या ठिकाणचे जो बौद्धिक विचार आहे, जी चर्चा होणार आहे, जो विचार आपल्याला दिला जाणार आहे, कारण पत्रकार हा पत्रकारांसाठीच उभा राहणार आहे, यासाठी आपल्या कल्याणासाठी सर्वांनी या परिषदेला उपस्थित असणं गरजेचं आहे. यासाठी मोठ्या संख्येनं सर्वांनी उपस्थित राहावं असं आव्हान आम्ही या सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करतो. इलेक्ट्रॉनिक मराठी पत्रकार परिषदेचे अधिवेशन 19-20 संपन्न होणार आहे. त्यासाठी नुकतीच आत्ता माननीय राज्याचे उपाध्यक्ष काटकर सर असतील, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष हरीशदादा पाटणे असतील, प्रसिद्धीप्रमुख शिंदे सर असतील आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे सदस्य सुजित आंबेकर सर असेल यांच्या उपस्थितीत आणि माझ्या सर्व डिजिटल मीडियाचे सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये सातारामध्ये बैठक संपन्न झाली आणि साताऱ्यातून 300 अधिक
पत्रकार हे अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत अशी घोषणा देखील आता राज्याचे उपाध्यक्ष आणि जिल्ह्याचे अध्यक्ष यांनी केलेली आहे. त्यामुळे डिजिटल मीडिया आणि सर्व पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य या अधिवेशनाला 19 आणि 20 हे साताऱ्यातून निघणार आहेत. तरी एकीनं आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी सर्वांना विनंती करतो.